महाराष्ट्रातील एकूण 29 अभयारण्यांपैकी सातपुडा पर्वताच्या कुशीत लपलेलं यावल किंवा पालचं अभयारण्य हे अतिशय उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण असे. या अभयारण्याचं एकूण क्षेत्र 177.52 चौरस किलोमीटर आहे. या अभयारण्याची स्थापना 21 फेब्रुवारी 1969 रोजी झाली. या अभयारण्यात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी सर्वात सोपा मार्ग म्हणजे जळगावहून सकाळी 6 वाजता जळगाव पाल ही बस आहे. ही बस जळगाव भुसावळ फैजपूर सावदा खिरोदा या मार्गे पालला जाते. रेल्वेनं इथं येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा व्यवस्था उपलब्ध आहे. सावदा आणि रावेर इथं रेल्वे स्टेशन आहे. मुंबई दिल्ली मार्गावरच ही स्टेशनं असल्यानं कोणत्या गाड्या इथं थांबतात याची चौकशी करूनच गाडी चढावं. जळगावहून एसटीनं रावेरसाठी भरपूर बसेस आहेत. रावेरहून पालचं अंतर जेमतेम 15 किलोमीटर आहे. त्यामुळं रावेर मार्गे जाणं जास्त सोयीचं. एकूणच बसनं भुसावळ सोडलं की अतिशय रम्य असा परिसर सुरू होतो. रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या जर्द केळीच्या बागांची सोबत थेट पालपर्यंत असते. अधूनमधून विजेच्या तारवणार बसलेल्या साळुंक्या नीलकंठ वेडा राघू बहिरी ससाणे शिक्रा आदी पक्षी नजर वेधून घेतात. हा सगळा परिसर पक्ष्यांचं नंदनवन आहे. सावदा हिरोडा सावखेडा लोहारा कुसुंबा अशी आकारांत नावं असलेली गावं भराभर मागे जात असताना टेकड्यांचा प्रदेश सुरू होतो. आणि हो, अवघड चढ उतारांचा रस्ता आवडत असणाऱ्यांनी आणि स्वतःचं वाहन असणाऱ्यांना हिरोदा मार्गे थेट पालला जाता येतं. हा रस्ता अतिशय अवघड चढ उतारांचा आणि दाट जंगलांची सोबत असणारा आहे. या रस्त्यांवरून भर दिवसाही वन्य प्राण्यांचं दर्शन होण्याची शक्यता असते. 2 वर्षांपूर्वी पाल इथं जेव्हा पक्षीमित्र संमेलन भरलं होतं तेव्हा मी याच रस्त्यानं पालला गेलो होतो. तो अनुभव अविस्मरणीय असा आहे. कुसुंब्याच्या पुढं अधूनमधून छोट्या मोठ्या आदिवासी वस्त्या किंवा पाडे दिसू लागतात. त्यातही लालमाती आणि गारबर्डी हे 2 गावं लागतात. गावं म्हणजे 20 ते 25 घरं आणि झोपड्यांचा समूह. एक तीव्र उतार पार केला की आलंच पाल. गावा शिरल्यानंतर अगदी सरळ गेल्यावर समोर एक मशीद दिसते. मशिदीपासून डाव्या बाजूला लगतच वनखात्याचे कार्यालय कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आणि विश्रामगृह आहेत. वनखात्याच्या क्षेत्रात शिरताच पालच्या रम्यपणाची झलक जाणवायला सुरुवात होते. सर्वत्र दाट हिरवीगार आणि उंच झाडी. विश्रामगृहाच्या अलीकडून रस्ता थेट नदीच्या पात्रामध्ये जातो. नदीचं नाव सुकी असं असलं तरी वर्षभर तिला थोडं तरी पाणी असतं. उन्हाळ्यात गेलात तर नदीच्या पात्रांमध्ये फुललेल्या मळ्यांमधून ताजी हातभर लांबीची काकडी खायला मिळते. ती अतिशय मधुर आणि रसाळ लागते. पात्रासमोरच उंचवट्यावर दिसतंय ते वन प्रशिक्षण विद्यालय आहे. या विद्यालयासाठी चढण चढत असतानाच उजव्या बाजूला भली मोठी बांबूची बेट आहेत. आणि हो, पात्रात पाण्यावर नजर ठेवून ध्यानस्थपणाचा आव आणणारे लहान आणि मोठे बगळे म्हणजेच लार्ज इग्रेट तसेच वंचकही दिसत आहेत. नदीपलीकडे उमा महेशाचं सुंदर असं मंदिर आहे. डाव्या बाजूला वनौषधींच्या रोपांचा संग्रह दिसतो. तिथून थोडं पुढे गेलं की कॅन्टीनची इमारत आहे. त्या कॅन्टीनचा रुबाब एखाद्या पॉश हॉटेलला लाजवणारा आहे. येथील वन प्रशिक्षण विद्यालयाचे माजी संचालक उपवन संरक्षक अशोक कुमार खडसे यांच्या कल्पकतेतून इथं अनेक सुधारणा झाल्या. त्यापैकीच हे कॅन्टीन. अल्पदरात इथं जेवणाची व्यवस्था होते. कॅन्टीनला लागूनच उंच ऐनाचं झाड आहे. त्यावर बसलेले पक्षी दिसतायत ना, ते हरियल आहेत. एरवी आपल्या रंगांमुळे अजिबात दृष्टीस न पडणारे हे हरियल पक्षी मी इथंच प्रथम बघितले. कॅन्टीनपासून सरळ पाऊल वाटेने निघालं की आपण जंगलामध्ये पोचतो. इथलं जंगल हे दक्षिण उष्ण कटिबंधीय बांझळी प्रकारचं आहे. या भागामध्ये प्रामुख्यानं अंजन खैर साग मोह धावडा आवळा तिवस कदंब पळस सावर धामण रानांबा चारोळी कांचन चंदन ऐन बेहडा अमलताश शिरस ही झाडं दिसतात. या झाडांचं प्रत्येक ऋतूतलं सौंदर्य अनुभवण्यासारखं आहे. मी इथं सर्व ऋतूंमध्ये आलोय पण प्रत्येक वेळी मला पालचं अभयारण्य नवीन आणि वेगळंच जाणवतं. कॅन्टीनपासून पुढे जाणाऱ्या वाटेला 2 फाटे फुटतात. एक फाटा सुकी धरणाच्या बॅकवॉटरपर्यंत जातो. दुसरा फाटा दाट जंगलातून नदीच्या पात्रामध्ये उतरतो. या दोन्ही वाटांवर वेगवेगळे अनुभव येतात.
पात्रात जाणाऱ्या वाटेभोवती प्रामुख्यानं मोहाची झाडे आहेत. उन्हाळ्यामध्ये या परिसरात मोहाच्या फुलांचा कडवट गोड असा गंध सर्वत्र दरवळत असतो. मोहाची फुलं खाण्यासाठी झाडांवर लंगूर माकडांची झुंबड उडालेली दिसते. त्यांच्या झुंबडीतून खाली पडलेली फुलं गोळा करण्यासाठी आदिवासी लोकही धावपळ करत असतात. मोह हा या परिसरातील आदिवासींच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. आदिवासींच्या चिरतारुण्याचं रहस्य या मोहफुलांच्या सेवनात आहे. किंचित कडवट गोड आणि रसाळ मोहाची गोडसर फुलं खाण्याची मजा काही औरच आहे. पालच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघ, बिबट्या, गवा, चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा, नीलगाय, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, अस्वल, सायाळा रानमांजर, रानकुत्रा, लंगूर माकड, तरस, खवल्या मांजर, उडणारी खार, मुंगूस, घोरपड, अनेक प्रकारचे साप आणि सरपटणारे प्राणी आहेत. पक्ष्यांमध्ये मोर, पोपट, कोकिळ, मैना, दयाळ, चडोल, शामा, तांबट, कोतवाल, विविध प्रकारचे गरुड, राखी खाटीक आणि अतिशय सौंदर्यवान असा स्वर्गीय नर्तक या जंगलामध्ये सहज दृष्टीला पडतो. मला इथे विशेष मोहात पाडणारा हा पक्षी आहे. पालच्या जंगलामध्ये मी स्वर्गीय नर्तक नराच्या विविध अवस्था पाहिलेल्या आहेत. पांढरा शुभ्र, काळे डोकं, त्यावर तुरा आणि हातभर पांढरी लांब सडक शेपटी असा एकूण स्वर्गीय नर्तकाचा थाट असतो. हा पक्षी जेव्हा उडतो तेव्हा त्याची शेपटी एखाद्या लाटेसारखी लहरताना दिसते. पूर्ण वाढ न झालेला नर मात्र चक्क तपकिरी रंगाचा असतो. मला असे अनेक तपकिरी नर इथं बघायला मिळाले. एका तपकिरी नराचं तर शेपूट पूर्ण पांढरं होतं. इतरत्र अत्यंत दुर्मिळ असणारा स्वर्गीय नर्तक अगदी सहज बघायचा असेल तर पालच्या अभयारण्याला पर्याय नाही. डावीकडे सुकी धरणाच्या बॅकवॉटरला जाणारी पाऊलवाट घनदाट अशा जंगलातून जाते. या वाटेवर मी अनेकदा बिबट्या आणि अस्वलाच्या पाऊलखुणा पाहिलेल्या आहेत. सुमारे 3 किलोमीटरची चढ उतारांची ही वाट पार केल्यानंतर एका उंचवट्यावर आपण येऊन पोहोचतो. समोर सुकी धरणाचा अथांग जलाशय दिसतो. हिवाळ्यामध्ये या जलाशयात पांडुबी, चांदवा, स्पॉट बिल, पिंटेल, ब्राह्मणी, पोचाड, कॉमन टील या बदकांचे विशाल थवे क्रीडा करताना दिसतात. अन्न मिळवण्यासाठी त्यांचे पाण्याखाली बुड्या घेण्याचं दृश्य अतिशय मजेशीर असतं. मध्येच काही विचलित झाल्यानंतर पाण्यावरती झपझप पंख मारत मोठ्या कष्टानं भरारी घेणारा हा बदकांचा थवा म्हणजे एक स्वर्गीय दृश्य. सकाळच्या वेळी सूर्य समोरून आग ओकत असतो, त्यामुळं या पक्ष्यांचे सर्व थवे आपल्याला काळपट रंगाचे दिसतात. उडताना त्यांनी पंख मारल्यानंतर प्रकाशाच्या आणि सावलीच्या खेळामुळे पाण्याला जणू खड्ड्यांची नक्षी पडल्यासारखी दिसते. धरणावरून परत आल्यानंतर या परिसरात आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण म्हणजे येथील हरिण पैदास केंद्र. सुमारे 5 एकर क्षेत्राला उंच कुंपण घालून हे केंद्र तयार झालेलं आहे. त्यात नीलगाई, चितळ, काळवीट, चौशिंगा, सांबर यांचे कळप आहेत. त्यांना परिसरातून झाडांच्या फांद्यांचा चारा आणून टाकला जातो. विस्तीर्ण क्षेत्र असल्यानं या हरणांना आतमध्ये बागडायला चांगली जागा आहे. या हरिण पैदास केंद्राची देखभाल करण्याचं काम सिकंदर तडवी या व्यक्तीकडे आहे. अतिशय बोलघेवडा आणि हरणांविषयी अपार जिव्हाळा असलेला हा माणूस. केंद्रातील प्रत्येक हरणाचं त्यानं बारसं केलेलं. पालच्या अभयारण्याचा तो अविभाज्य घटक आहे. अशा अनेक सिकंदरांमुळेच पालचं निसर्ग वैभव आज सुरक्षित आहे. मध्यंतरी निधी अभावी हे केंद्र चालवणं अवघड झालेलं होतं. त्यातील हरणांना बाहेर मुक्त करण्यात आलं. त्यानंतर अनेक दिवस सिकंदर हरिण पैदास केंद्रात येऊन ढसाढसा रडत होता. हरणांना मुक्त केलं परंतु ते सिकंदरला विसरले नाहीत. आजही सिकंदराने आवाज दिल्यानंतर त्यातले काही त्याच्याजवळ धावून येतात. त्याची हरिण पैदास केंद्रात येण्याची वेळही त्यांना ठाऊक आहे. सिकंदर आणि तेथील हरणांमधील प्रेम अचंबित करणारे. सिकंदरला भेटल्याशिवाय पालची यात्रा ही अधुरी ठरते. पाल हा यावल अभयारण्याचा एक भाग आहे. पालमध्ये निमड्या, उसमळी, गाडऱ्या, जामण्या, लंगड्या आंबा ही गावं आहेत. गावांची नावं जशी वैशिष्ट्यपूर्ण तसेच परिसरातील नाडे ओढे यांचीही नावं वेगळी आहेत. गावं म्हणजे आदिवासींचे छोटे छोटे पाडेच. या गावांमध्ये प्रामुख्याने पावरा आदिवासींची वस्ती आहे. गुडघ्यापर्यंत नेसलेली लुंगी, त्यावर सदरा, डोक्यावर कानाभोवती फिरवलेले मुंडासे असा त्यांचा वेश. अतिशय भडक रंगांच्या विशिष्ट प्रकारच्या साड्या नेसलेल्या आणि अंगभर चांदीसारख्या चमकदार धातूचे दागिने घातलेल्या पावरा मुली आणि महिला लक्ष वेधून घेतात. प्रत्येक जण काही ना काही कामात गुंग असतो. स्थिर झाल्यामुळे ही जमात आता शेती करते.
पूर्वी शिकार हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. आता शेतीबरोबरच डिंक आणि मध गोळा करणं हाही त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. पावरा ही अतिशय काटक जमात, काहीही खरेदीसाठी त्यांना पालला यावं लागतं. त्यांचं लोकजीवन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे. होळी हा त्यांचा सर्वात मोठा सण. पावरांची सगळी लग्न होळीच्या दिवशी ठरतात. पावरांच्या लग्न ठरण्याच्या पद्धतीचा कोणालाही मोह व्हावा. होळीच्या निमित्तानं रंग खेळताना मुली आपल्या आवडत्या वराच्या गालाला रंग लावते. त्यानंतर ते दोघंही गायब होतात. त्यानंतर दोघांचे पालक बैठक घेऊन देणं घेणं व एकूणच लग्न ठरवतात. जसे हे जोडपे गायब होते तसेच लग्न ठरल्यानंतर ते अचानक अवतीर्ण होतात. पावरांशी लग्न खूप कमी वयात होतात. मध्य प्रदेशातील शिरवेलचा महादेव हे त्यांचं खास दैवत. गाडऱ्यानंतर उजवीकडे जामन्या गाव आहे. सर्व कौलारू आणि उंच जोत्याची वैशिष्ट्यपूर्ण घरं असलेलं हे एक मोठं गाव आहे. गाव ओलांडल्यानंतर सुमारे 2 किलोमीटर अंतर पार केलं की अनेर नदी लागते. नदी म्हणजे छोटा ओढाच आहे. हा ओढा पार केला की मध्य प्रदेशाची हद्द सुरू होते. सातपुड्यातील जंगल फक्त महाराष्ट्राच्या भूमीवरच शिल्लक आहे. मध्य प्रदेशच्या हद्दीत सर्वत्र जंगलांचं रूपांतर शेतीत झालेलं आहे. येथून सुमारे 20 किलोमीटरवर शिरवेल आहे. महादेवाचं शिवलिंग आणि धबधबा पाहण्यासाठी शिरवेलला आवर्जून भेट द्यावी, पण त्यासाठी स्वतःचं वाहन असणं आवश्यक आहे. शिरवेलचा बाजारही असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात तीर कामठ्यापासून दागिन्यांपर्यंत सगळं मिळतं. पावरांच्या लढ्यांमध्ये या तीर कामठ्याची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्यांच्यातील झगड्यांमुळे रात्रभर त्यांचे तीर कामठ्यांचे युद्ध चालतं. त्यामध्ये अनेक जण जखमी होतात, अनेकदा मृत्यूही घडतात, पण कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. पावरा हा येथील जंगलांचा अविभाज्य घटक आहे. निसर्गाशी जुळवून घेऊन त्यांना आपली जीवनशैली बनवली आहे. यावल अभयारण्यात वन्यजीवांबरोबरच पावरांचं जीवन जवळून बघणं हाही एक वेगळाच अनुभव आहे. पालपासून लंगड्या आंबा गावापर्यंत 35 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी जीपला 2 तास लागतात, कारण रस्ता अतिशय खराब आहे. पालनंतर निमड्या, गाडऱ्या, जामन्या आणि लंगडा आंबा असे आपण क्रमाक्रमाने चढत जातो. सुरुवातीला प्रामुख्यानं अंजनाची झाडं दिसतात, त्यानंतर सादडा आणि जसजसं उंच जाऊ तसं साग आणि धावड्याचे जंगल दाट होत जाते. गाडऱ्या हे गाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. लंगड्या आंबा इथं वनखात्याचं विश्रामगृह आहे. त्याभोवती 25-30 झोपड्यांची वस्ती आहे. वस्तीतील अनेक जण वनखात्यात रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतात. वनखात्याचे वायरलेस केंद्र सुद्धा इथं आहे. वनखात्याच्या लोकांना किती दुर्गम ठिकाणी काम करावं लागतं याचं हे उदाहरण. पावसाळ्यामध्ये 4 महिने लंगड्या आंबाचा जगाशी संपर्क तुटतो. पालचं खरं जंगल लंगड्या आंबापासून सुरू होतं. तिथून एक रस्ता वाघझेरा गावाकडे जातो. तिथून पुढं किनगाव मार्गे जळगावला जाता येतं. जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट जंगल या भागामध्ये आहे. सर्वत्र दाट बांबूच्या राया असलेला हा भाग पट्टेरी वाघाचं निवासस्थान आहे. वाघ पाहिल्याचं सांगणारे अनेक पावरा लोक लंगड्या आंब्यात भेटतात. 2 वर्षांपूर्वी आम्ही इथं आलो तेव्हा वाघानं नुकतीच एक पाळीव गाय मारली होती. ते स्थान वाघनाला म्हणून ओळखलं जातं. पाटील नावाच्या वनरक्षकानं आम्हाला ते स्थान नेऊन दाखवलं. त्यावेळी गाय नव्हती, पण तिचा कोथळा मात्र तिथं पडून होता आणि सर्वत्र रक्ताचे डाग होते. एकूणच वाघ आणि गायीच्या चकमकीच्या सर्व खुणा तिथं शिल्लक होत्या. मंडप नाला, शेण पाणी, वाकी, लावऱ्या पाणी, बालट्या, देवझरी, सटरफटर नाला, फाटकी गोधडी अशा येथील विशिष्ट भागांची नावं आहेत. गेल्या वर्षी मी पुन्हा या परिसरात आलो त्यावेळीही योगायोगानं पाळीव म्हशींची वाघानं शिकार केली होती. एवढं मोठं धूड वाघानं कसं मारलं असेल याचा फक्त अंदाजच करता येत होता. म्हशीचं कलेवर मात्र जंगलात पडून होतं. त्या परिसरात मचाण बांधण्यासारखं मोठं झाड नसल्यानं आमची वाघ बघण्याची संधी हुकली. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो असता म्हशीचा बराच भाग वाघानं खाल्ला होता. या परिसरात उंच डोंगर आणि दऱ्या तसंच दाट जंगल असल्यानं वन्य जीवदर्शनाच्या खूप कमी संधी आहेत. यावर्षीही नगर जिल्ह्यातील उपद्रव देणारा एक बिबट्या सोडण्यासाठी आम्ही या भागात नुकतंच गेलो होतो. तो अनुभवही अविस्मरणीय असा आहे. लंगड्या आंबापासून सुमारे 16 किलोमीटर अत्यंत घनदाट अशा जंगलामध्ये आम्ही त्याला सोडलं. सोडल्यानंतरही हा बिबट्या 3 वेळा आमच्या बरोबरीच्या वनकर्मचाऱ्यांना दिसला होता. आम्ही जंगलात लागलेला वणवा पाहण्यासाठी मागे रेंगाळल्याने आमची ती संधी हुकली, पण वणव्याचा अनुभव सुद्धा वेगळाच.
काड काड आवाज करत गवत आणि फांद्या जळत होत्या. ज्वालांच्या भोवती किडे आणि सरड्यांसारखे प्राणी पकडण्यासाठी टकाचोर म्हणजेच ट्री पाय कोतवाल पक्ष्यांची झुंबड उडाली होती. जंगलांमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं. या जंगलात मी वाघानं केलेल्या शिकारींबरोबरच चितळ, नीलगाय, गवा, रानडुक्कर, कॅरॅकल या रानमांजरांची जोडी, धामणसापांचं मिलन, आग्या किंवा पट्टेरी मण्यार, साळींदर आदी प्राणी बघितलेले आहेत. पक्ष्यांमध्ये सर्प गरुड तर इथं मी अनेकदा बघितलंय. सर्प गरुडाबरोबरच हानी बझाड, शॉर्ट टोड ईगल आणि एकदा तर दुर्मिळ असा काळा गरुडही इथं बघायला मिळाला. प्राणी जरी सहज दिसत नसले तरी पक्ष्यांची मात्र इथं मोठी विविधता आहे. याच जंगलात नामशेष समजले गेलेले ठिपक्यांचा जंगली पिंगळा म्हणजे फॉरेस्ट स्पॉटेड आउलेट इथं सापडलेला आहे. जंगलाला लागून असलेल्या पश्चिम जळगावच्या भागात तणमोरही आढळून आलेले आहेत. अतिशय समृद्ध असलेल्या या जंगलामध्ये वन्य जीव आणि पक्ष्यांच्या निरीक्षणाबरोबरच पदभ्रमणाचाही वेगळा अनुभव मिळतो. पाल इथं वनखात्याची विश्रामगृह, वन प्रशिक्षण विद्यालयांजवळ 24 बेडचं यूथ हॉस्टेल, लॉग हट एक कक्ष, ए आकाराच्या विश्रामगृहामध्ये 2 कक्ष असे एकूण 7 कक्ष आहेत. पालच्या विश्रामगृहासमोर अतिशय सुंदर अशी बाग आहे. बागेमध्ये पांढरी आणि लाल कमळं फुललेली असतात. बागेमध्ये विष्णूची प्राचीन मूर्ती आहे. खालच्या बाजूला झुलता पूल आहे. लंगड्या आंबा आणि मोह मांडळणी इथंही विश्रामगृह आहे. या सर्व विश्रामगृहाचं आरक्षण उपवनसंरक्षक, यावल अभयारण्य, यावल वनविभाग, बालकवी चौक जळगाव इथं मिळतं. अगदी विश्रामगृहात स्वस्त बसलं तरी निसर्गाचं गूढ सानिध्य लाभतं. पालगावसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावात विधानसभेचे माजी सभापती मधुकरराव चौधरी यांचे वडील यांनी धनाजी नाना चौधरी यांच्या स्मरणार्थ उभारलेलं उद्यान, कृषी विज्ञान संस्था आणि आदिवासी आश्रमशाळा ही सगळी ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. तर मग विचार काय करता, निघताय ना? थोडेसे निवांत क्षण सत्कारणी लावण्यासाठी पालला जायलाच हवं.